हॉटेल शाही दरबार सोलापूरकरांच्या सेवेत लवकरच सुरू। गणेशोत्सव किंवा नवरात्रोत्सव आणि अगदी लग्न समारंभात देखील सर्रासपणे वापरल्या जाणाऱ्या लेझर लाईटला विरोध करण्यासाठी पुण्यातील माजी महापौर अंकुश काकडे आणि त्यांच्यासोबत काही राजकीय मंडळींनी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतलाय। पातळी सोडून होणारा डीजेचा आवाज आणि लेझर लाईट यामुळे तरुण पिढींचे आरोग्य धोक्यात आले आहे। हा सर्वच प्रकार थांबायला हवा यासाठी आता पुण्यातील राजकीय मंडळीच पुढे आली आहेत। हॉटेल शाही दरबार सोलापूरकरांच्या सेवेत लवकरच सुरू। आजच्या गणेशोत्सवात अनेकांना या लेझर लाईटचा त्रास झाला। पुण्यातील 19 वर्षीय तरुण अनिकेत याने तर आपली 70% दृष्टी गमावली असल्याचे सांगितले, तर डीजेचा आवाज देखील 100 डेसिबलच्या पुढेच गेला होता। या सर्वच प्रकाराबाबत समाज माध्यमातून देखील तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती। हा सर्व प्रकार उत्सवाचे स्वरूप बिघडवणारा असल्याचे सांगत या विरोधात येत्या 3 ते 4 दिवसात मुंबई उच्च न्यायालयात जाणार असल्याचे पुण्याचे माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी सांगितलं। संस्कृतीचे पालन न करता सामाजिक भान हवेच अशी भूमिका घेत माजी महापौर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, माजी सभागृह नेते उज्ज्वल केसकर आणि सतीश देसाई ॲडव्होकेट श्रीकांत शिरोळे या मंडळींकडून जनहित याचिका दाखल होण्याची शक्यता आहे।